हा जे रडार आहेत त्या रडारमुळे हाईट रिस्ट्रिक्शन आले आहेत आणि मुंबई एअरपोर्टच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टच्या जवळचा जो आहे तो फनेल झोनचा एक विषय आहे त्याच्यामुळे काही हाईट रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तिसरा विषय हा झोपडपट्ट्यांच्या संदर्भात आहे पहिल्या विषयाच्या संदर्भात म्हणजे झोपडपट्ट्यांच्या संदर्भात तिथे सुमारे पन्नास हजार लोक हे वेगवेगळे मी अंदाजे आकडा सांगतोय कारण मागे बैठकीमध्ये त्याची पूर्ण गिनती व्हायची आहे पण अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या स्थलांतरणाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये केंद्र सरकारशी चर्चा करून एअरपोर्ट ऑथॉरिटीनी त्यांच्या लँडवर जर जागा दिली आणि तिथेच रिसेटलमेंट केलं तर त्यातनं मोठी लँड जवळजवळ ऐंशी नव्वद एकर लँड ही रिकामी होऊन एअरपोर्ट करता एक्झिस्टिंग एअरपोर्ट करता आपल्याला मिळू शकते आणि त्यांचं रिडेव्हलपमेंट होऊ शकतं त्याला तत्त्वता मान्यता त्यावेळी केंद्र सरकारने आणि एअरपोर्ट अथॉरिटीने दिली आहे पण त्याचा फायनल जो निर्णय आहे तो अद्याप व्हायचा आहे त्याचा पाठपुरावा हा मी करतो आहे फनिल झोनच्या संदर्भातला एक वेगळा प्रस्ताव आपल्याकडे आहे की त्यातनं काय अडचणी आणि आपण जे सांगितलं त्यात सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटीने किंवा मा मुंबई महानगरपालिकेने जे काही हाईट रिस्ट्रिक्शन होते त्याप्रमाणे नकाशे सँक्शन केले ते सँक्शन केल्यावर एअरपोर्ट अथॉरिटीने किंवा मुंबई एअरपोर्टनी इकाऊचा सर्वे केला आणि त्या सर्वे अनुसार आपण जी हाईट पकडली होती महानगरपालिकेने ती हाई हाईट आणि एकाऊनि पकडलेली हाईट म्हणजे हाईट सारखीच आहे पण त्याचा जो बेस आहे याच्यामध्ये डिफरन्स आला आणि त्यामुळे काही लोकांचं कन्स्ट्रक्शन ज्याला महापालिकेने पूर्ण मान्यता दिली होती तेही अवैध ठरलं आणि त्याच्यात कोर्टाने आदेश दिल्यामुळे ते त्या ठिकाणून निष्कासित करावं लागलं सन्मान्य चौधरी ताईंनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे तो विषय माननीय मंत्री महोदयांनी अतिशय योग्य उत्तर दिलं आहे आणि ताई याच्यामध्ये आपण हे लक्षात घ्या की हे खरंच आहे की हा जर रडार आपण हटवला नाही तर सगळं रिडेव्हलपमेंट थांबलेलं आहे आणि म्हणून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण या दोन महिन्यामध्ये बैठक घेऊन त्याचा निर्णय करू पण तत्वता जे माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जर या ठिकाणी आपण हे रेस्ट्रिक्शन जर काढले तर रेस्ट्रिक्शन काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार आहे आणि म्हणून हा जो काही डिफरन्स आहे त्या पैशाचा हा महानगर जर महानगरपालिकेने म्हणजे एक साधारण अंदाज सांगतो की चारशे कोटी रुपये जर महानगरपालिकेने दिले तर महानगरपालिकेला किमान तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये हे रिडेव्हलपमेंटच्या त्यांच्या प्रीमियमच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे ते याबद्दल पूर्ण सकारात्मक आहे येत्या दोन महिन्यामध्ये या संदर्भातल्या मीटिंग्स घेऊन याचा निर्णय केला